छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आई जगदंबा माता अंबिका मातेच्या चरणी दर्शन घेऊन आजच्या जुन्नर तालुक्याच्या प्रचार दौऱ्याला आपले सर्वांचे लाडके उमेदवार, महायुतीचे उमेदवार, घडाळ्याचे उमेदवार आदरणीय शिवाजीराव अडोरा पाटील, आदरणीय संजयराव काळेसाहेब, आदरणीय भगवान शेठ घोलप, आदरणीय पांडुरंग पवारसाहेब, अरुणराव गिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष, भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते मंडळी, उपस्थित माझे सर्व खोडतमधले ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, आज तुमचा सर्वांचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. देशाची निवडणूक आहे आणि खासदार कसा असावा या शिरूर लोकसभेमध्ये शिवाजी राजा अडोरा पाटलांनी त्यांच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दाखवून दिले. पक्ष जरी वेगळा असला तरी जनतेच्या प्रति काम करण्यामध्ये त्यांनी असेल, वल्लभ शेठ बेनके साहेबांनी असेल, वळसे पाटील साहेबांनी असेल, हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं. मागच्या निवडणुकीला एक नवा दामाचा खासदार निवडून देण्याचं काम आपण सर्वांनी केलं, पण त्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या जनतेकडं अक्षरशः दुर्लक्ष केलं आणि त्यातून आपल्या लोकांचा अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रमनिरास झालेला आहे. ठीक आहे, उमदा आहे, सुशिक्षित आहे, देखणं आहेत, बोलण्यामध्ये अत्यंत हुशार आहेत, पण लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये समरस होऊन ज्या पद्धतीने काम केले गेले पाहिजे होतं ते काही होतं नाही, आपल्याला दिसून आलेलं नाही. म्हणून सर्वांच्या सहमतीने सर्व आमदार असतील, सर्व पक्षाचे लोक असतील, या सर्वांनी एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि फडणवीस साहेबांना सांगितलं की या शिरूर लोकसभेला खासदार म्हणून न्याय कोण देऊ शकतं, तर ते फक्त आणि फक्त शिवाजीदादा अडोरा पाटील देऊ शकतात. म्हणून त्यांचे उमेदवार सर्वांच्या सहमतीने घड्याळ्याच्या चिन्हावर लढण्यासाठी ते ठरलं आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले. तुम्ही तर मतदान करणार आहे याची मला कल्पना आहेच, कारण हे गाव आता कुठं इकडं तिकडं न हटता घड्याळ्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणार, पण तुम्हाला भेटण्यासाठी ते आले. अनेक गोष्टी आहेत, फक्त एकच गोष्टीचा मी उल्लेख करतो. राजे, हा रस्ता तर आपण केला, पुढचा पण PM जोशीचा रस्ता या तालुक्यात 5 ठिकाणी जिथे रस्ते केले त्याची प्रायोरिटी लिस्ट मी आणि पांडुरंग पवारने तयार करून ती दिली होती. जर प्रायोरिटी लिस्टमध्ये हे पांडुरंग पवार नसते तर तो रस्ता पाहताच नसता असं मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक तालुका एक वेगवेगळे टार्गेट येतात, कारण आपलं जे नेतृत्व करत होते देशामध्ये किंवा तिकडं प्रतिनिधित्व, त्यांना बाकीचं काही समजत पण नव्हतं, समजून घेण्यामध्ये रस पण नव्हता, आणि काय जे गोष्टी असतील ते फक्त बोलण्यापुरतं, गप्पा मारण्यापुरतं, याच्यापुरतंच आपण सर्वांनी आजपर्यंत पाहिलं. नेतृत्व जेव्हा निवडून देतो तेव्हा लोकांच्या हिताच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ते नेतृत्व आपण निवडून देत असतो, म्हणून त्या नेतृत्वाने ते काम करणं गरजेचं आहे. एकच गोष्टीचा उल्लेख करेल मी, आपल्या खोडद रोडला बायपासला जो काही अंडरपास करण्याचं काम चालू आहे, जेव्हा हा बायपास शिवाजीदादा अडोरा पाटलांच्या कालावधीमध्ये मंजूर झाला, नंतर तो पूर्णतः आला, मांजरावडेला फ्लायओव्हरचा ब्रिज करायचा त्यासाठी दादांनी तेव्हा त्याला पत्र दिलं होतं, नंतर ती मुहूर्त मिळाली. ह्या बायपासच्या रोडमध्ये जर त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, त्याचे रिटेंडर करून काही सूचना करायचे असतील, ते केल्या जातात. त्यानुसार आपल्या घरातलीच एक भोर परिवारातली एक महिलेचा दुर्दैवी ॲक्सिडेंट झाला, मृत्यू झाला, असे अनेक तिथे ॲक्सिडेंट झाले, बायपासमध्ये अंडरपास करायचं असं ठरलं. आपल्या खासदार साहेबांनी पण पत्र दिलं गडकरी साहेबांकडं हा अंडरपास व्हावा, पण आम्ही आमच्या पत्रावर केले, अडोरादादांनी सांगितले, ते बायपास मंजूर झाला. पण आत्ता धक्कादायक बाब अशी गोष्ट लक्षात आलेली आहे की त्या अंडरपासच्या शेजारचे गटरचं जे काम चालू आहे ते वरच्या पातळीवर चालू आहे, मग वरच्या पातळीवर काय करावे त्याची जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्या बायपासचा अंडरपास त्याची हाईट कमी करायची आणि स्थानिक लोकांना किंवा तिथे लोकांना मॅनेज होऊन अशा प्रकारचं कार्य आत्ता होत आहे. हे मला वैयक्तिकशा मान्य नाही, मताची किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एखादा निर्णय घेत असेल तर तो आम्ही मागं जाऊन देणार नाही. आणि मलाही या ग्रामस्थांच्या वतीने मी तर ठामपणे उभाच राहणार आहे, तो बायपास मोठा करायचाच आहे, तो अंडरपास मोठा करायचाच आहे, 5.5 मीटरचा करायचाच आहे, पण जेव्हा इथून रेल्वे धावेल
आणि जेव्हा हिवऱ्याला आपल्या परिसरामध्ये त्याचं स्टेशन होईल, रॅक्स स्टेशन, माल वाहतूक करण्यासाठी रस्ते मोठे लागणार नाही, कंटेनर आणि या सगळ्या गोष्टी येणार, तेव्हा त्याला एवढी जड वाहने करणार, त्याला तेवढा अंडरपास मोठा लागणार नाही का? परत तेच करत बसायच, चालणार नाही. 5.5 मीटरचा म्हणजे 5.5 मीटरचाच अंडरपास तिथं केला जाईल हा अतुल बँकेचा तुम्हाला कळणं शक्य आहे. आणि आमचेही लोक, तुमचेही लोक दादा, तुम्ही आता खासदार तर होणारच आहे, आमचा जो हट्ट आहे तो 5.5 मीटरचा अंडरपास तिथं व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण ते कार्य निश्चित प्रकारे करत राहू. कामं सांगण्यासारखी खूप आहेत, त्याचा उल्लेख थोरात साहेबांनी तर केलेला आहे, पण भविष्यातल्या आपल्या शेतीच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून, पाण्याच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत आम्ही सर्वांनी ते काम पाहिलेलं आहे आणि आज इथून पुढेही त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. अजूनही माझी आमदारकीची जी 6 महिन्याची टर्म राहिली त्यात मला पुन्हा एकदा खोडदमध्ये DPC असतील, आमदार निधी असतील, स्टेट बजेट असेल, या विविध कामांतून मागणी करायची.